व्हीएम न्यूज मराठी प्रस्तुत कौल जनसामान्यांचा आखाडा निवडणुकीचा। आपण यामध्ये पाहणार आहोत सर्वसामान्यांची मते। तर चला पाहूयात कोण बाजी मारणार आणि कोणाची होणार हार। या सखोल विश्लेषणासह पाहत रहा व्हीएम न्यूज मराठी। वाटाळ स्टेशन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये श्री समर्थ महाविकास आघाडीच्या वतीने सीमा गणेश चव्हाण यांनी आपला उमेदवारीचा दावा केला आहे। पाहूयात गणेश चव्हाण हे याविषयी काय प्रतिक्रिया देत आहेत ते। वाटाळ स्टेशन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 मध्ये वार्ड क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सीमा गणेश चव्हाण आपले आज वाटाळ स्टेशन येथील या वार्ड क्रमांक 5 मध्ये आपले नशीब आजमावत आहेत। आपल्याबरोबर गणेश चव्हाण आहेत। कशा पद्धतीने त्यांची उमेदवारी का कशासाठी हे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत गणेश चव्हाण। तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने तुमची आज उमेदवारी या वाटाळ स्टेशनमध्ये फायनल झाली वार्ड क्रमांक 5 मध्ये, तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने विकासाचा अजेंडा तुम्ही पुढे जाऊन राबवणार आहात? नमस्कार। सर्व वाटाळ स्टेशनमधील गावामधील ग्रामस्थांना प्रथम माझा चरणस्पर्श नमस्कार। मी गणेश मल्लारी चव्हाण, माजी सैनिक, आत्ताच मी भारतीय सैन्यदलातून 6 महिने झालं रिटायर झालेलो आहे। मी तिथं आल्यानंतरनं जी वाटाळची परिस्थिती पाहिली, ही परिस्थिती पहिला विकास कामं तर तशी झालेलीच आहेत भरपूर, पण तरीसुद्धा ह्या विकास कामात अजून काही कामं राहिलेली आहेत। काही लोकांच्या समस्या आहेत, काही लोकं माझ्यापाशी आली, मी 6 महिने झाले इथं आल्यानंतरनं काही लोकं आली माझ्यापाशी, माझ्याशी चर्चा त्यांनी केली, मला सांगितलं गणेश गावात काही कामं अजून अधुरी आहेत, काही कामं चालू आहेत, पाणी प्रश्न चालू आहे पण लवकर तो मिटत नाही आहे, तसेच गटारांची कामं काय राहिलेली आहेत, रस्ते अंतर्गत राहिलेले आहेत, त्याच्यानंतर अजून काही लोकांच्या घरकुलाविषयी समस्या राहिलेल्या आहेत, तर अशा बऱ्याचशा समस्या घेऊन लोकं माझ्यापाशी आली। त्याच्यानंतरनं मला त्या लोकांनी प्रोत्साहित केलं की गणेश ना तुझे वडील मल्लारी कोंडीबा चव्हाण हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे व निस्वार्थ मनाचे व्यक्तिमत्व होते। त्यांनी ग्रामपंचायतमध्ये 5 वर्ष सरपंच पदावर काम केलं, त्याच्यानंतरनं 5 वर्ष उपसरपंच पदावर काम केलं, पण त्यांनी राजकारण केलं, पण त्या राजकारणात त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा द्वेष केला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं लोकांचं म्हणजे लोकांना त्यांनी असं डावललं नाही की विरोधी पक्ष म्हणून ते मिळून राहिले। तर तुम्हीही आम्हाला आमची सर्वांची अशी इच्छा आहे की तुम्हीही नानांचा वारसा चालवू शकता व तुम्हीही निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं काम करू शकता। तुम्ही देशाचे संरक्षण करून आलेला आहात, तर तुम्ही मिलिटरीच्या माणसांच्या आमचा विश्वास असतो की तुम्ही मिलिटरीमध्ये नोकरी केलेले जवान हे अतिशय प्रामाणिक असतात व प्रामाणिकपणे ते काम करतात, निर्भीडपणे काम करतात। तर आमची सर्वांची इच्छा आहे की तुम्ही पुढे यावं व वाटाळचा विकास करण्यासाठी तुमचं जे वडलोप्राद जे तुम्हाला लाभलेला वारसा आहे तो तुम्ही चालवा आणि तुम्ही वाटाळच्या कामांचा 100% तुम्ही वाटाळच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावणार हा विश्वास आम्हाला आहे। होते आपल्याबरोबर गणेश मल्लारी चव्हाण। घरातूनच एकनिष्ठतेचं बळ बाळकडू आणि त्याच पद्धतीने राजकारण, समाजकारण आणि विविध समाज उपयोगी घटकांबरोबर गणेश चव्हाण वेळोवेळी चालतच असतात। घरातूनच वडील स्वर्गीय मल्लारी चव्हाण यांच्याकडून बाळकडू त्यांना मिळालेच, त्याच पद्धतीने पुढीलही वारसा असाच चालवण्याचे गणेश मल्लारी चव्हाण आपल्याबरोबर व्हीएम न्यूज बरोबर बोलले। त्याच पद्धतीने आज वाटाळ स्टेशन येथील नागरिकातून वार्ड क्रमांक 5 मध्ये गणेश मल्लारी चव्हाण आपल्या सुविध पत्नीसह आपले नशीब आजमावत आहेत। चला पाहूया की कशा पद्धतीने गणेश मल्लारी चव्हाण यांना पुढे जाऊन प्रतिसाद मिळतो आणि गणेश मल्लारी चव्हाण आपले नशीब आजमावत आहेत। मी विनोदसह मुकुंदराज काकडे, व्हीएम न्यूज वाटाळ स्टेशन।